बातमी आहे औरंगाबाद मधून। या ठिकाणच्या लेबर कॉलनीवर आज हातोडा पडतोय। शासकीय कर्मचारी वसाहत असलेल्या लेबर कॉलनीत अनेक वर्षांपासून कर्मचारी राहत होते। निवृत्त झाल्यानंतरही काही कर्मचारी याच ठिकाणी वास्तव्याला होते। या वसाहतीवरून प्रशासनानं सुप्रीम कोर्टापर्यंत खटला लढला, त्यात त्यांना यश आल्यानं आता या लेबर कॉलनीतील 338 घरं पाडण्याचा निर्णय घेतलाय। 30 JCB आणि 200 मजुरांच्या मदतीनं वसाहत उद्ध्वस्त केली जाते। या कारवाईसाठी 500 पोलीस, 150 अधिकाऱ्यांचा बंदोबस्त आहे। कारवाईसाठी लोकांची गर्दी होऊ नये याकरता परिसरात 144 कलम लागू केला आहे। ही आत्ताची थेट दृश्य औरंगाबाद मधल्या लेबर कॉलनीतली। या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांची गर्दी होऊ नये, कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी म्हणून परिसरात 144 कलम लागू करण्यात आलेला आहे। निवृत्तीनंतरही अनेक कर्मचारी याच वसाहतीत राहत होते, मात्र ही 338 घरं पाडणं अत्यंत गरजेचं होतं, त्यामुळे हा लढा थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेला। अखेर हा लढा जिंकल्यानंतर या शासकीय वसाहतीतली ही 338 घरं पाडली जात आहेत। घरं पाडायला सुरुवात झालेली आहे। 30 JCB आणि 200 कामगार या ठिकाणी या कामासाठी आलेले आहेत। मात्र या ठिकाणी जे लोक राहत आहेत त्यांना आपले अश्रूही अनावर होत नाही आहेत आणि संतापही अनावर होत आहे। सकाळपासून या परिसरामध्ये 144 कलम लागू केले। 24 तासवर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। पाडकामाला सुरुवात झालेली आहे। या परिसरातली ही आत्ताची ताजी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। औरंगाबादच्या लेबर कॉलनीची अखेर आज सकाळपासून पाडापाडीला सुरुवात झाली। आपण बघू शकतोय दृश्यांमध्ये 30 JCBचा एक मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे आणि या JCBनी आज सकाळी 6 वाजल्यापासून पाडापाडीला सुरुवात केली आहे। खरं तर या पाडापाडीला मोठा विरोध झाला होता। विरोधानंतर हा सगळा खटला हायकोर्टात नंतर सुप्रीम कोर्टात गेला, मात्र तिथेही कॉलनीतील रहिवाशांना दिलासा मिळाला नाही। अखेर 2 वेळा हा पाडापाडीचा मुहूर्त हुकला, मात्र आज पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या बंदोबस्तात अखेर ही पाडापाडी सुरू झाली आहे। 338 घर लेबर कॉलनीमध्ये आहे। ही एक शासकीय वसाहत होती। शासकीय कर्मचाऱ्यांना काही दिवसांसाठी घरं राहण्यास देण्यात आली होती, मात्र अनेकांनी नंतर घरं रिकामी केली नाही। काही लोकांनी तर ही घरं भाड्याने देऊन टाकली, विकून टाकली आणि या सगळ्या काळात आता ही घरी जीर्ण सुद्धा झाली आहे। 50 ते 60 वर्ष जुनी ही घरं आहे आणि त्यामुळे आता प्रशासनानं ही जागा रिकामी करण्याचा निर्णय घेतला, ही घरं पाडण्याचा निर्णय घेतला। लोकांचा विरोधाला न जुमानता अखेर प्रशासनानं ही कारवाई सुरू केली आहे। स्वतः औरंगाबादचे महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे आणि जिल्हाधिकारी रस्त्यावर आहेत आणि स्वतःच्या देखरेखीखाली ही सगळी कारवाई आता जोरात सुरू आहे। काही ठिकाणी विरोध होण्याची शक्यता आहे, मात्र पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि पोलिसांची तयारी पाहून आता फारसा विरोध होणार नाही असं चित्र आहे। आणि आता ही 50 ते 60 वर्ष जुनी वसाहत आता अखेर आज उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। तर या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा उद्रेक होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। हे सगळे JCB लाईनीत उभे आहेत। या 20 JCBच्या माध्यमातून इथे पाडकाम सुरू झालेलं आहे। जवळपास 200 कामगार यासाठी कामाला लागलेले आहेत। मोठा लढा दिल्यानंतर यश आलेलं आहे आणि आता ही 338 घरं पाडली जात आहेत। लेबर कॉलनीतील 338 घरं पाडली जात आहेत। ही एक शासकीय कर्मचारी वसाहत आहे। औरंगाबाद मधली लेबर कॉलनी ही शासकीय वसाहत आहे। निवृत्तीनंतर सुद्धा अनेक लोक इथेच राहत होते। काहींनी परस्पर घर विकल्याची प्रशासनाची माहिती सुद्धा आहे। घरं खिळखिळी झाल्यामुळे ती रिकामी करण्याची नोटीस प्रशासनाकडून बजावण्यात आली होती। प्रशासनाच्या बाजूने कोर्टाचा घरं पाडण्याचा निर्णय आल्यानंतर अखेर ही घरं पाडायला सुरुवात झाली आहे। पण इथल्या नागरिकांचा उद्रेक होऊ नये यासाठी म्हणून 500 पोलीस आणि या ठिकाणी बंदोबस्त आला आहे। लेबर कॉलनी परिसरामध्ये दिवसभरासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे